सुप्रभात सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं मी रश्मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज. तर तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा, आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदाचा होते. आता मला पूजा करायची बाकी आहे, तर मी देवीची पूजा करणार आहे आणि बाकी तर सगळं कामं झालेली आहेत. तर आता पहिली पूजा करते आणि ती पूजा तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, छानच्या दिवसाला आज आपण सुरुवात केलेली आहे. छानच्या वेळेलासुद्धा मी सुरुवात केली आहे. दिवसभरात काय काय होईल मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. चला, आहे मांडून सगळे. इकडची पण पूजा झालेली आहे आणि आता मी फक्त हे करणार आहे. देवीचं पुस्तक संध्याकाळी 7 वाजते बत्ती लावल्यानंतर आता माझं जे गुरुवारचं पारायण असतं, तर स्वामींचं अध्याय वाचायचं असतो, तर तो वाचणार आहे मी. आणि देवीचं जे पुस्तक आहे ते संध्याकाळी 7 परत बत्ती लावल्यानंतर वाचेन. आता मी स्वामींचं पारायणाचा अध्याय असतो वाचायचा, तो वाचणार आहे. 5 वाजलेले आहेत. प्रथम गेल्या सायकल चालवायला चहा करते आणि चहा करून आवरून मग बत्ती वगैरे लावून पुस्तक वाचायचं आहे. जेवण पटापट करून घेते कारण की मला खाली जायचं आहे पुन्हा भाज्या आणायला. इथे गुरुवारचं मार्केट भरतं पनवेलला, त्याच्यामुळे मग म्हटलं भाज्या घेऊन यावं. चांगलं मोठं मार्केट भरतं तर भाज्या स्वस्त असतात, तर म्हटलं भाज्या घेऊन येते. आज भाज्या नाही आहेत घरामध्ये आणि आमच्या दोघांचा पण उपवास आहे, त्यामुळे मग पुस्तक बिस्तक पण वाचायचं आहे. जेवण पण पटापट करून घेते. आणि दुसरं एक मला तुम्हाला सांगायचं होतं यूट्यूबविषयी. तर यूट्यूबचं कसं आहे, जे लोक सबस्क्राईब करत नाहीत ना त्यांच्यासाठी सांगते मी, आणि सबस्क्राईब करत नाही त्यांच्यासाठीच सांगते. कसं असतं, एखादा यूट्यूबर आहे समजा, ज्याचे सबस्क्रायबर 1000 ते कधी कधी म्हणजे किती पण 1000, 90000, 50000 असे आहेत, किंवा 1 मिलियन ज्यांचे सबस्क्रायबर आहेत मिलियनच्या घरामध्ये, त्यांना सगळेच फॉलो करतात, बरोबर. आता ज्याचे 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे त्यांना एडिट करणारा, त्यांचे व्हिडिओ एडिट करणारा आहे, त्यांचा थंबनेल बनवणारा माणूस आहे, त्यांच्याकडे सगळं आहे. म्हणजे त्यांना फक्त व्हिडिओ शूट करायचा आहे, शिवाय त्यांच्याकडे शूट करण्यासाठी चांगल्या चांगल्या वस्तू आहेत त्यांच्याकडे, चांगले प्रोडक्ट आहेत, कॅमेरा आहे, स्टिक्स आहेत, असं बऱ्याचशा वस्तू आहेत त्यांच्याकडे. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट पडता राहत नाही, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, त्यांना फक्त शूट करायचं आहे आणि पाठवून द्यायचं आहे. समोर त्यांचं काय म्हणतं आपण, व्हिडिओ एडिट करणारा रेडी असतो, तो व्हिडिओ एडिट करतो, थंबनेल बनवतो आणि मग तोच व्हिडिओ अपलोड करतो. कधी कधी रेडी करून पाठवून देतात आणि मग यूट्यूबर स्वतः अपलोड करतात ते व्हिडिओ, बघ पाहून व्यवस्थित. तर असं आहे. आणि जे छोटे यूट्यूबर असतात म्हणजे ज्यांचे 100 सबस्क्रायबर आहेत, 500 आहेत, तर अशांसाठी सांगते. अशांचं कसं असतं, मेहनत छोट्या यूट्यूबरला जास्त आहे, मोठ्या यूट्यूबरला अजिबात मेहनत नाही आहे, पण त्यांनाच सबस्क्रायबर जास्त आहेत. आमच्यासारख्या यूट्यूबरला मेहनत त्यांच्यापेक्षा जास्त आहे का? आणि शिवाय त्यांना त्याचा पैसा मिळतो आहे, भरपूर पैसा मिळतो आहे त्यांना. आम्हाला काहीच मिळत नाही, 2 वर्ष झाली मी मेहनत करते, मला 4 मिळत नाही आहेत अजून, आणि सबस्क्रायबर पण पाहिजे तेवढे नाही आहेत, पण त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत मी करते आहे हे मला माहिती आहे. कारण की
एक तर व्हिडिओ बनवायचा आहे दिवसभर, व्हिडिओ बनवायला काही नाही आहे कॅमेराशिवाय, त्यामुळे फोनशिवाय सॉरी, तर फोन जिकडे तिकडे फोनच घेऊन जायचं आहे आणि फोनवरच व्हिडिओ शूट करायचा. त्यात फोन कॉल आला तर तो व्हिडिओसुद्धा कट होतो. तर असं आहे. आणि मग ते सगळे व्हिडिओ जमा करायचे दिवसभराचे आणि मग ते एडिटिंग करत बसायचे. शिवाय एडिटिंगला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. आणि कधी कधी व्हॉईस ओवर करताना जर मध्ये तुम्ही थोडंसं कट केलं तर तो व्हॉईस पुढे पळतो मागे पळतो, जे व्हिडिओ एडिट करतात ना त्यांना माहीत असेल. तर असं होतं, मग परत पुन्हा परत ते थोडं करत राहा. म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला कमीत कमी 2-2.5 तास लागतात. त्याच्यानंतर थंबनेल बनवायला 1/2-1 तास मोडून जातो. तर अशी सगळी, आणि शिवाय जिथे जाल तिथे तो कॅमेरा घ्या, म्हणजे लोकं बघत असतात आपल्याकडे, पण तरी पण करायची इच्छा आहे ना, करायचं असतं, यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचे आहेत तर ते असतं. त्यामुळे म्हणजे तेवढं सगळं करून तो व्हिडिओ अपलोड करायचा आणि अपलोड केल्यानंतर मग वाट बघत बसायची, किती व्ह्यूज येतात असं सगळं आहे. तर माझं म्हणणं आहे की मोठ्या यूट्यूबरला इतकी मेहनत नाही आहे जेवढी मेहनत छोट्या यूट्यूबरला आहे. आणि मान्य आहे की तो पण लहान यूट्यूबर, लहान याच्यातनंच एक वर आलेला आहे, पण छोट्या यूट्यूबरला पण तेवढीच मेहनत आहे. पण लोकं काय करतात, लोकं छोट्या यूट्यूबरला नाही बघत, लोकं बघतात मोठ्या यूट्यूबरला. कुणाचे सबस्क्रायबर जास्त आहेत त्याचे व्हिडिओ पहिले बघतील, म्हणजे त्याला जास्त कळते, आम्हाला काहीच कळत नाही आहे म्हणून. अरे पण असं नाही आहे, तो छोट्या यूट्यूबरपासूनच जेव्हा त्याचे पण 5, 10, 15, 20, 25 अशापासूनच तो मिलियनपर्यंत पोहोचला आहे. तो काय डायरेक्ट मिलियनपर्यंत पोहोचला आहे का? नाही पोहोचलेला ना. मग त्याचे पण कधीतरी 5, 10, 15 सबस्क्रायबर तर असतील. मग मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही, तुम्ही जर चॅनलला बघितलं नाही, तर मग आम्ही तरी तो 1 मिलियनचा जो टप्पा आहे तो कसा पूर्ण करू? नाही होणार. म्हणून सांगते की चॅनल पाहता, व्हिडिओ पाहता एवढा आवडीने तर सबस्क्राईब नक्की करायचा. कारण की कोणताच यूट्यूबर डायरेक्ट मोठा होत नाही, लहानापासून त्याचा प्रवास सुरू होतो. आणि मोठ्या यूट्यूबरला आत्ता जेव्हा तो त्याचं चॅनल एका स्टेजवर येऊन पोहोचलं आहे, चांगल्या स्टेजवर, तेव्हा त्याला इतकी मेहनत करावी नाही लागत आत्ता जितकी मेहनत आम्हाला करावी लागते. खूप मेहनत करावी लागते. यूट्यूब चालवायचं म्हणजे एखाद्याला वाटू शकतं काय मजा तर आहे, हे तर व्हिडिओ शूट करून टाकायचे तर आहेत, पण असं नाही आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ तुम्ही सुरू करा, जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकताना तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्या पाठीमागची मेहनत किती आहे, काय काय करावं लागतं हे नंतर कळेल. पण म्हणतात ना, शौक बडी चीज आहे, तसं आहे. आवड असते प्रत्येकाला, मला पण आवड होती, पण माझी एक चूक झाली की मी ज्यावेळेला यूट्यूब चालू केलं होतं ना, तेच जर कंटिन्यू केलं असतं ना, तर माझ्या मला एवढी खात्री की आज माझ्याकडे नक्कीच भरपूर सारे सबस्क्रायबर असते, खूप म्हणजे खूप सबस्क्रायबर असते. पण मी एक वेडेपणा केला की एक मूर्खपणा केला म्हणेन मी असं, की मी यूट्यूब तर चालू केलं, व्ह्यूज पण बऱ्यापैकी चांगले यायला लागले होते, आणि मध्ये मग मी काय केलं, स्टॉप केलं. स्टॉप जे केलं ते जो मी 7-8 महिन्यांचा गॅप घेतला, 7-8 महिन्यांचा गॅप घेतला. आणि मग ते म्हणतात ना, एकदा तुम्ही गॅप घेतला आणि परत जर 7-8 महिन्यांनी व्हिडिओ टाकायला लागलात तर मग खूप वेळ लागतो. एक तर कंटिन्युटी हवी, कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ टाकायला हवे, नाही तर मग करूच नका, आणि केलं तर मग कंटिन्यू व्हिडिओ टाका. मी पण तोच मूर्खपणा केला की मी कंटिन्यू व्हिडिओ टाकले नाही, 7-8 महिने गॅप घेतला, आणि मग कधीतरी असं वाटलायला परत केले पाहिजे. मी तेव्हा सुरुवात केली तर मग आता येत आहेत व्ह्यूज, नाही असं नाही, सबस्क्रायबर पण वाढत आहेत, पण जेवढे पाहिजे तेवढे वाढत नाही आहेत. तर मला हेच सांगायचं होतं, मोठा यूट्यूबर पण सहज मोठा होत नाही, तो पण आमच्या प्रवासातूनच गेलेला असतो, पण त्याला आता इतकी मेहनत नाही घ्यावी लागत जेवढी आम्हाला घ्यावी लागते. त्यामुळे प्लीज 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 मोठ्या यूट्यूबरला जेव्हा फॉलो करता ना, तेव्हा छोट्या यूट्यूबरचा एखादा व्हिडिओ उघडून पहा की तो पण किती मेहनत करतो आहे, आणि तो तुम्हाला सांगायतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्या व्हिडिओमधून. किती सारे मोठे यूट्यूबर, मी नाव नाही घेणार, किती सारे मोठे यूट्यूबर आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहण्यासारखंच काही नसतं, काही वाटतच नाही की मला मी याच्यामधून काही घेतलं आहे असं काहीच वाटत नाही ना. शिकवतात ना, रेसिपीज दाखवतात, किंवा काहीच असं घेण्यासारखं नसतं, पण चाललं आहे म्हणून चाललं आहे. पण किती सारे पाहणारे तर बाबा बाबा किती लोक, 30,000, 35,000, 40,000, काही काहींना तर 90,000-90,000 वर व्ह्यूज येतात, आणि त्या व्हिडिओमध्ये काहीच नसतं घेण्यासारखं. तर शेवटी आता किती बोललं तरी ऑडियन्सवर आहे, त्यांच्या मनाप्रमाणे आहे, त्यांना जे आवडेल जे, आता मी तर सांगू शकत नाही, मी ते एवढंच सांगू शकते जे आता बोलले ते, पण त्यांच्यावर आहे, त्यांना वाटलं तर सबस्क्राईब करतील आणि वाटलं तर व्ह्यूज देतील. तर हेच सांगायचं होतं मला. बघा, छोटा यूट्यूबर छोटा नसतो, छोटा यूट्यूबर पण
काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यातनं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे छोट्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही छोटे यूट्यूबर एकदा नक्कीच एक मोठ्या यूट्यूबरच्या वाटचालीकडे जाऊ शकतो असं आहे. त्यामुळे हीच विनंती होती. बस बाकी काय नाही, चला आता चहा ठेवते आणि जेवणाला सुरुवात करते. सर्वांनी उपवास सोडायला बसलोय. तर इथे मी आज जेवणामध्ये पिवळी बटाट्याची भाजी, डाळ भात, तांदळाची खीर आणि हे वर दिसतंय ते खोबरं आहे, तुम्हाला ओलं खोबरं याच्यामध्ये टाकलंय तर ते दिसतंय, तांदळाची खीर आणि चपात्या आणि भेळ, कांदा विंदा घालून तयार केलेली भेळ असा मेनू आहे. प्रथम देवाला दाखव, दोन्ही ताटं देवाला दाखव, एक देवीजवळ ठेव आणि एक आपल्या देवाला दाखव घरातल्या. तर कुठलीच रेसिपी मी शेअर केलेली नाही कारण की वेगळं काही नव्हतं असं आज, आणि जेवणाला पण खूप उशीर झाला होता, मी भाज्या आणायला गेली होती त्यामुळे. तर जेवायला बसले आता आम्ही, 9 वाजलेत. तर ही मी जी तांदळाची खिरीची रेसिपी आहे ना, मी याआधी पण बऱ्याच वेळा दाखवलेली आहे, त्याच्यामुळे मग मी नाही दाखवली. आणि पिवळी बटाट्याची भाजी तर काय ती पण दाखवलेली आहे, त्यामुळे असं वेगळं काही नव्हतं म्हणून मग नाही दाखवली आज रेसिपी. पटकन जेवण उरकून घेतलं तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जेवायला या. आणि येताना ना मी भाज्या आणल्यात, भरपूर लसूण संपला तर लसूण आणला आहे. मला आवळा कँडी करायची म्हणून मी आवळे आणलेत, आवळे मला स्वस्त भेटले, 50 रुपये किलोनी भेटले तर ते आणलेत. वाटाणा पण आता स्वस्त झाला आहे तर पावभाजी करायला वाटाणा आणला मी 1/2 किलो. आणि अजून बाकीच्या भाज्या मी काढल्या नाहीत, बरंच काय काय कॉर्न बीन पेरू बिरू आणलेत आणि अजून भाज्या आणल्या तर मी काढीन आता जेवल्यानंतर, तशाच ठेवल्यात, म्हटलं पहिलं जेवण उरकून घेते. हां घे आता, चल जेवायला या तुम्हीसुद्धा आमच्यासोबत. उपवास सोडायला बसतो आणि मग मी भेटते तुम्हाला थोडा विश्रांतीनंतर, जेवल्यानंतर आपण बोलूयात. प्रभात सगळ्यांना. कालच्या व्हिडिओचा एंड मी आत्ता करते. एडिटिंग करताना लक्षात आलं की कालच्या व्हिडिओचा आपण एंडच केला नाही. मी म्हटलं होतं ना जेवल्यावर भेटते तुम्हाला, तर जेवल्यानंतर आवरायचं होतं सगळं. भाज्या आणल्या होत्या त्या पण मला फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवायच्या होत्या, त्याच्यामुळं मग राहून गेलं आणि मग खाली आम्ही राऊंड मारायला निघून गेलो. तर आत्ता एडिटिंग करताना लक्षात आलं, कालच्या व्हिडिओचा एंड मी आत्ता करते आहे. हा व्हिडिओ तुम्हाला दुपारी भेटेल. तर शुक्रवारी सकाळी आज आणि तुम्हाला दुपारी भेटेल हा व्हिडिओ. तर कालचे मी देवीची पूजा शेअर केलेली आहे थोडक्यात तुमच्यासोबत, कारण की घरामध्ये
मोबाईल पकडायला कोण नव्हतं, त्याच्यामुळे थोडीफार मी शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर रेसिपी तशी काही खास नव्हतीच, काल तांदळाची खीर बनवलेली तर त्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केली, त्यामुळे असं काही खास नव्हतं शेअर करण्यासारखं. आणि यूट्यूबविषयी मी थोडंसं माझं मत मांडलेलं आहे, शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. बस कालचा दिवस असा होता. तर तुम्हाला कसा वाटला कालचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओचं, तोपर्यंत बाय बाय.